कासुर्डी येथे माहेरी असलेल्या नवविवाहितेचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास कासुर्डी गावातील सोनजाई मंदिराजवळ घडली. पोलीस पाटील अश्विनी सोनवणे यांनी याबाबत दिलेल्या अधिक माहितीनुसार सुहानी तुषार तमन्नर वय वर्ष 22 असं विवाहिता तिच्या माहेरी कासुर्डी येथे आली होती. वडील सुदाम दगडू ठोंबरे यांच्या शेतात कामे सुरू असल्याने कुटुंबातील सर्व शेतात होते. सुहानी ही सुद्धा तिच्या कुटुंबासोबत शेतात गेली होती. वातावरण ढगाळ होतं, मात्र सकाळपासूनच पावसाने उघडीप दिली होती. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अचानक जोरदार वाऱ्यासह विजा चमकण्यास सुरुवात झाली. काही कळण्याच्या आत एक जोरदार आवाज होऊन वीज सुहानी हिच्या अंगावर पडली. कुटुंबियांनी तिला तातडीने उरळी कांचन येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेलं, मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच तिचं निधन झालं.